गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी खासदार कृपालजी तुमाने आमदार मोहनजी मते आमदार कृष्णाजी खोपडे आमदार आशिषजी जयस्वाल माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे परिणयजी फुके घनश्यामजी कुकरेजा सिद्धिविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री संदीपजी जोशी श्री पराग सराफ श्री अमोल काळे ॲडवोकेट अक्षय नाईक या ठिकाणी नासोप्रचे सभापती श्री सूर्यवंशी आपले जिल्हाधिकारी श्री डॉक्टर विपीन इटनकर आपले महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मी सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन आणि विशेषतः त्याचे अध्यक्ष संदीपजी जोशी आणि संपूर्ण टीमचे अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगल्या उपक्रमाची सुरुवात आज केली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूर्वी लोक असं म्हणायचे की रोटी कपडा और मकान हे आपले मूलभूत प्रश्न आहेत पण आता त्याच्यासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे अत्यंत महत्वाचे प्रश्न झाले आहेत विशेषतः आरोग्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळतं की विविध चिकित्सा पद्धती उपलब्ध झाल्या आहेत आधुनिकता आली आहे चिकित्सा पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहेत पण हे सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या चिकित्सा प्रणाली सामान्य माणसाला परवडणाऱ्या देखील असल्या पाहिजेत हा देखील एक प्रश्न आपल्यापैकी अनेकांसमोर निर्माण होतो अनेक वेळा अनेक रोगांमध्ये आपली सगळी जमापुंजी ही लोकांना त्या आजारपणात खर्च करावी लागते आज मला हे सांगताना आनंद होतो की ज्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पी एम आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार हा त्या ठिकाणी मोफत करण्याचा निर्णय घेतला तसंच आता माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्याही सरकारने पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या अटी या त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे पण हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं परवडणारी हेल्थ केअर सिस्टीम ही जोपर्यंत शासनाच्या बाहेर उभी राहत नाही तोपर्यंत तो आत्ता जो काही लोकांची आवश्यकता आहे ती आवश्यकता आपण पूर्ण करू शकत नाही संदीपजींनी सांगितलं की किती मोठ्या प्रमाणात आज आपल्याला लोकांना वेटिंगवर त्या ठिकाणी ठेवावं लागतं कारण जेवढी क्षमता ही आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये आहे त्याच्या कितीतरी पट जास्त लोकांना त्याची आवश्यकता आहे सरकारची क्षमता सरकारी हॉस्पिटलची क्षमता तर आपण वाढवतोच आहोत पण त्याचवेळी खाजगी क्षेत्रातली क्षमता वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे आज खरं म्हणजे कोविडच्या काळात खाजगी क्षेत्रातल्या हॉस्पिटल्सने देखील अतिशय चांगलं काम केलं पण तिथे जर अफोर्डेबिलिटी आणायची असेल तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सेवाभावी संस्थांना पुढे येऊन हे कार्य उभं करावं लागेल आणि मला अतिशय आनंद आहे की श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी हा निर्णय केला आणि हे ठरवलं की आपण सरकारी दर किंवा त्याही पेक्षा कमी दरामध्ये सगळे महत्वाचे जे डायग्नोस्टिक्स आहेत की जे आजारी माणसाला लागतातच असे सगळे या माध्यमातून पुरवायचे आणि त्याकरता एन आय टीची जागा आहे आणि आता त्या ठिकाणी सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे डायग्नोस्टिक सेंटर उभारलं जात आहे मी या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो की माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने त्यांनी हे ते सुरू करत आहेत खरं म्हणजे आजपर्यंत आम्ही कधीच आमच्या कुटुंबाने वडिलांच्या नावाने कुठलंही काम सुरू करायला कधी परवानगी दिली नाही आणि आम्ही देखील कधी केलं नाही कारण वडिलांचं कार्य हे अतिशय सेल्फलेस अशा प्रकारचं कार्य होतं माझ्यापेक्षा जास्त नितीनजी त्यांच्याबद्दल सांगू शकतात कारण मी तर लहान असतानाच ते गेले आम्ही दोघेही भाऊ लहान होतो तेव्हा आमचे वडील गेले पण नितीनजींनी खूप जवळून त्यांचं काम बघितलं आहे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी संदीपजींनी आग्रह धरला की हे नाव द्यायचं आहे त्यावेळी त्यांचा आग्रह आम्हाला मोडवता आला नाही आणि त्यामुळे पहिल्यांदाच आमच्या वडिलांच्या नावाने अशा प्रकारचं एक सेंटर या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी त्याहीबद्दल आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे की शेवटी या कार्यामध्ये सगळ्यांचा हातभार आवश्यक आहे मी संदीपजींना बोललो की आपण कमी दराने तर करतोच आहे पण अशीही परिस्थिती येऊ शकते असेही लोक आपल्याकडे येऊ शकतात की ज्यांच्याजवळ द्यायला काहीच नाही त्यांचीही व्यवस्था आपल्याला करावी लागेल त्याकरताही एखादा फंड आपल्याला तयार करावा लागेल की ज्या माध्यमातनं असा कोणी व्यक्ती आला की आज त्याच्या जो काहीच द्यायला नाही आहे तर तो इथनं परत नाही गेला पाहिजे त्यालाही जी काही सेवा आहे ती सगळी सेवा आपल्याला देता आली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांचे हातभार त्याच्यात जर लागले तर निश्चितपणे हे कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण करू शकू आज जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही पण मला याही गोष्टीचा आनंद आहे की शेवटी हा माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी हे कार्य होत आहे ही, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद